तुळजापूर मतदारसंघावर गेल्या 20 वर्षांपासून आमदार मधुकरराव चव्हाण यांचं वर्चस्व आहे. विरोधकांनी झालेल्या मतविभागणीमुळं आमदार चव्हाण यांना विजय मिळतो असं आजवरचं चित्र आहे. यंदा मात्र भाजप शिवसेनेनं त्यांच्याविरुद्ध सक्षमपणे लढा देण्याचं ठरवलंय. पाहुयात तुळजापूरचा हा आढावा. तुळजापूरचा उल्लेख केल्याशिवाय उस्मानाबादची ओळख पूर्ण होत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊनच अनेक पक्ष आपल्या प्रचाराला सुरुवात करतात. तुळजापूरचं वैशिष्ट्य म्हणजे आई तुळजा भवानीच्या सर्व पूजा धोतर परिधान करूनच पार पडतात आणि आतापर्यंत इथून जे आमदार झालेत त्यांचा पेहराव धोतर हाच आहे, त्यामुळे हा योगायोग मानला जातोय. तुळजापूर मतदारसंघावर एखादा अपवाद वगळता सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व राहिले. तुळजापूर मधून 1962 साली काँग्रेसचे साहेबराव हंगरगेकर यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर शिवाजीराव पाटील, माणिकराव खपले, सीना आलुरे गुरुजी विजयी झाले. त्यानंतर 1990 तसंच 1999 आणि 2004 आणि त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मधुकरराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण या मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेत. मधुकरराव चव्हाण यांचं वय 85 घरात आहे, पण एखाद्या तरुणाला लाजवेल अशा जिद्दीनं ते मतदारसंघात संपर्क साधतात. जनतेशी थेट संपर्क आणि त्यांची कामं करणं ही त्यांच्या जमेची बाजू आहे. पण त्यांच्यावर तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा म्हणावा तितका न झालेला विकास, बंद पडलेले साखर कारखाने, सूतगिरणी यामुळे टीका होते. तुळजापूर मतदारसंघात तुळजापूर तालुक्यातील 108 आणि उस्मानाबादमधील 72 गावं येतात. युतीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला ही एकमेव जागा आहे, तर उस्मानाबाद कळंब मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील हे भाजपात आलेत. उस्मानाबादमधून भाजपच्या वतीनं ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे तुळजापूर आणि उस्मानाबाद जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख हे देखील आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून दावा करतायत. तर शिवसेनेकडूनही संजय निंबाळकर, सुधीर कदम यांनीही उमेदवारीसाठी मागणी केली आहे. आणि या तालुक्यात आजपर्यंत पूर्वीच्या आमदारांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपलं उजनीचं हक्काचं पाणी आणायचं असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा आमदार झालाच पाहिजे. तसेच या ठिकाणी MIDC माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. तसेच या ठिकाणचा आमचे खासदार आणि त्यांच्या मार्फत रेल्वेचा प्रश्न पण या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. म्हणून शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे व येणाऱ्या काळात येथील आमदार शिवसेना भाजप युतीचं होणार आहे. तुळजापूरमध्ये भाजपकडून आमदार होण्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 14 जण इच्छुक आहेत. त्यापैकी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावलाय. उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यास विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांचं पानिपत आपणच करू शकतो असा दावा यातील अनेक इच्छुक छाती ठोकपणे करतायत. उस्मानाबाद जिल्हा अर्थात धाराशिव जिल्हा हा नीती आयोगाच्या क्रमवारीमध्ये अति मागास जिल्हा म्हणून पहिल्या 3-या क्रमांकामध्ये आपला हा जिल्हा आहे. इथं सतत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून उद्योगधंदे, दळणवळणाची साधनं ही अल्प प्रमाणात राहिलेली आहेत. अतिशय वाईट स्थिती या जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे आणि त्याला निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही मंडळी आजपर्यंत कारणीभूत राहिलेली आहे. त्यामुळं आज हा आपला धाराशिव जिल्हासुद्धा दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, विकासाच्या महामार्गावर आणण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या या सुजलाम सुफलाम महामार्गावरती विकासाच्या यावं लागेल. त्यामुळे तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून मी काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट घेऊन भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आहे. लोकांमध्ये उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीमधूनलाच यावेळेस निश्चितपणे यश येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर झेंडा पडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असणारे सगळे उद्योग बंद केले पण नवीन उद्योग एकही या तालुक्यात उघडायचं काम केलं नाही, त्यामुळे इथला तरुण त्यांच्यावर खूप नाराज आहे. 300 कोटी रुपये कृष्णा खोऱ्याच्या पाण्यासाठी त्यांनी मंजूर केले, त्यामुळं हे पाणी 100% तुळजापूर तालुक्याला येणार आहे. त्यामुळे या तुळजापूर तालुक्यामध्ये असणारा आता शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर खुश आहे, युवक खुश आहे. त्यामुळं आमची संघटनेची जबरदस्त बांधणी आम्ही केलेली आहे.
सरकारचं खूप चांगलं काम आहे जे की आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यामुळे आम्ही 100% यावेळेस तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा 100% उमेदवार विजय होणार। देवानंद रोजकरी हे प्रत्येक विधानसभा लढवतात, त्यांना वैयक्तिक मानणार एक गट आहे। 1999 पासून रोजकरी हे आमदार होण्यासाठी प्रयत्न करतात, त्यासाठी अपक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप तर कधी मनसे असा प्रवास त्यांनी केलाय। यंदा ते भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत। आपण केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळावी असा दावा देखील त्यांनी केलाय। ज्या गावात पेयजल योजना झाली परंतु त्या विहिरीला पाणी लागलं नाही किंवा पाणी लागून विहिरी पाणी सध्या बंद पडलेलं आहे, सध्या ह्या योजना बंद आहेत, पाणी त्या गावाला मिळत नाही, अशा गावाला मी पाणी पुरवठा मंत्री आपले बबनराव लोणीकर यांना सांगितलं की या 12-13-19 गावाला, जो 19 गावाला या पीएच योजनेमार्फत पाणी मिळत नाही, तर यासाठी नवीन योजना मंजूर करावी। त्यांनी ताबडतोब आदेश काढले, शिवला ह्या गावची पाहणी करा आणि या गावचे जे रिपोर्ट आहेत ते आमच्याकडे द्या। हे रिपोर्ट मुंबईला गेले आणि बबनराव लोणीकर यांनी या सर्व गावाला या पीएच योजनेमध्ये समाविष्ट करून घ्या आदेश काढलेले आहेत। भारतीय जनता पार्टी देखील जरी आम्हाला नाही दिलं तर आम्ही भारतीय जनता पार्टीचा पक्षाचे नेते साधे त्यामध्ये आम्ही काम करू। याचबरोबर ॲडव्होकेट व्यंकट गुंड, रामदास कोळगे हे देखील इच्छुक आहेत। उद्योजक अशोक जगदाळे यांनी देखील मागील काही दिवसांपासून मतदारसंघात संपर्क वाढवलाय। पूर्वी जगदाळे हे राष्ट्रवादी समर्थक होते, कुठल्याही परिस्थितीत आपण लढणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय, पण कोणत्या पक्षाकडून हे मात्र गुलदस्त्यात ठेवलंय। कुठच्याही शाळेमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण मुला बाळांना मिळालं पाहिजे, पुढची पिढी घडते जिथं, तिथं चांगली शिक्षणाची सोय नाही आहे, शेतकरी हवालदिवर होऊ नये, पिण्याचा पाण्याचा, असे कित्येक प्रश्न हे आहेत आणि त्यांनी कुठच्याही प्रकारचा विकासाची दूरदृष्टी नसलेला हा आमदार आम्हाला गेल्या 25 वर्षापासून लाभलेला आहे। कोणत्याही प्रकारचा विकास न करता केवळ कुठेतरी समाज मंदिर बांधलं आणि कुठेतरी बंधारे बांधले पण विकास होत नाही। शेवटी शेतकऱ्यांची आज बेरोजगारी प्रचंड प्रमाण आहे, शेकडो तरुण फिरत आहेत, त्यांच्या हाताला काय काम आहे? शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचं आहे। हे सोडून कुठेतरी काहीतरी थातुर मातुर सांगून काहीतरी विकास केला म्हटल्यानंतर ही तुळजापूर तालुक्यातील जनता त्यावरती विश्वास कदाचित मनसेकडून प्रशांत नवगिरे, अमरराजे कदम, वंचित कडून गणेश सोनटक्के हे देखील इच्छुक आहेत। महेंद्र दुर्गुडे हे देखील उमेदवारीसाठी चाचपणी करतात। दरम्यान शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी मधुकरराव चव्हाण यांचं नाव समोर आले। यंदाच्या निवडणुकीत या मुद्द्यावरून विरोधक कोंडीत पकडतील अशी शक्यता आहे। विधानसभेच्या तोंडावर शिखर बँकेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि चव्हाण साहेबांच्या विरोधात गुन्हे नोंदवा असे एक आदेश नेलेले आहेत। त्याबाबत तुळजापूर तालुक्यात असं जास्त त्या गोष्टीचा प्रभाव पडणार नाही, कारण का चव्हाण साहेब पहिल्यापासून तुळजापूर मतदारसंघात 5 वर्ष संपर्कात राहिलेले आहेत, तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातलंही थोडं ह्या आरोपामुळे किंवा ह्या गुन्ह्या नोंद झाल्यामुळे थोडंसं बॅकसाईडला सरकलेले आहेत। मला तरी असं वाटतं की ह्या प्रकार ह्याचा तुम्ही जे म्हणता शिखर बँक प्रकरणाचा तितकासा प्रभाव पडेल असं मला तरी वाटत। विरोधकात झालेल्या मतविभागणीमुळे आमदार चव्हाण यांना विजय मिळतो असं आजवरचं चित्र आहे। असं म्हणतात की तुळजापूर मतदारसंघात राजकीय गणित अजब आहे, कारण विधानसभेला अनेक जण चव्हाण यांना अंतर्गत मदतीचा हात देतात, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप सेनेचा उमेदवार निवडून येणार की मधुकरराव चव्हाण हे आपल्या विजयाचा षटकार मारणार याकडे लक्ष लागले। दरवेळी होत असलेलं मतांचं विभाजन टाळण्यासाठी या ठिकाणी भाजप सेनेकडून मोठे प्रयत्न चालवले जात आहेत। येत्या काळामध्ये भाजप सेना हा गड काँग्रेसचा गड आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होते की काँग्रेस परत पुन्हा हा आपला गड शाबूत ठेवतो हे पाहण्यासाठी येत्या काही काळाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खदीम सय्यदसह ओंकार कुलकर्णी, AM News, तुळजापूर।